नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनबीएस स्कूलच्या ऑनलाइन क्लास मध्ये आपले स्वागत आहे. पहा, आपण भले बाजारात जायचं बाई हा पाठ पाहिलेला आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं स्वाध्याय क्रमांक 1 या पाठावर स्वाध्याय आपण पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये या पाठावरील पहिला स्वाध्याय आपण पाहिला, आता या व्हिडिओ मध्ये स्वाध्यायाचा दुसरा पुढील भाग पाहणार आहोत. पहा, मुक्तकरी प्रश्न. ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी करा. हा जो प्रश्न आहे पहा, या प्रश्नामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा, आपल्या घरामध्ये कचरा असतो, पहा आपल्या घरामध्ये कचरा असतो, त्यापैकी काही सुका असतो काही ओला असतो. ओला कचऱ्यामध्ये काय असतं, आपल्या घरातील स्वयंपाक केल्यानंतर जे काही पाणी उरतं खरखरते पाणी, त्याचबरोबर फळे भाज्या, ह्या ज्या खराब झालेल्या फळे भाज्या असतात त्या ओल्या कचऱ्यामध्ये येतात. आणि सुक्या कचऱ्यामध्ये आपल्या घरातील कचरा, धूळ, तसेच कागदाचे कपडे म्हणजे कागदाचे तुकडे, केसांचा मुद्दा, टर्फले छिटके. टर्फले छिटके म्हणजे आपण जे काही वेगवेगळे फळं वगैरे खातो त्यांचे टर्फल, आणि टाकाऊ घन वस्तू. घन वस्तू म्हणजे आपल्या घरातील खराब झालेल्या वस्तू, प्लास्टिकच्या असो किंवा दुसऱ्या ज्या काही वस्तू खराब होतात आपण फेकून देतो ते आपल्या सुक्या कचऱ्यामध्ये येतात. आणि ओल्या कचऱ्यामध्ये उरलेली भाजी, उरलेले वरण, चहाची पत्ती, ओल्या साली. ओल्या साली म्हणजे फळं असतात, वेगवेगळे फळं खातो आपण त्यांचे ज्या साली असतात त्या ओल्या असतात, हे सगळ्या ओल्या कचऱ्यामध्ये. पहा, सुका कचरा आणि ओला कचरा यामध्ये कागदाचे कपटे, सुका कचरा, केसांचा गुंता हा सुका कचरा आहे, टरफले व छिलके हा पण सुका कचरा आहे, टाकाऊ घन वस्तू. घन वस्तू म्हणजे ज्या वस्तू खराब झालेल्या असतात, उदाहरणार्थ तुटके प्लास्टिकचे बकेट वगैरे असतात, प्लास्टिकच्या वेगवेगळ्या वस्तू, त्याचबरोबर लोखंडी काही वस्तू खराब झालेल्या असतात आपल्या घरामध्ये, त्या पण कचऱ्याच्या सुक्या कचऱ्यामध्ये येतात. त्यामुळे ओला कचऱ्यामध्ये उरलेली भाजी, उरलेले वरण, चहाची पत्ती आणि ओल्या साली हे सगळे पदार्थ जे आहेत ते ओल्या कचऱ्यामध्ये येतात. पहा, त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे खाली इथं. प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करावा, लिहा. हे सगळे हे जे प्रश्न आहेत हे दोन्ही प्रश्न आपल्या मनात, तुमच्या मनात उत्तर घ्या. मुक्तकरी प्रश्न म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या, तुम्ही याच्या व्यतिरिक्त हे दिलेलं उत्तर आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मनाला पण या उत्तरामध्ये काही दुसऱ्या गोष्टी लिहू शकता. पहा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा. पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे गटारे होणार नाही. प्लास्टिकच्या पिशव्या जर आपण रस्त्यावर फेकल्या नाही तर काय होणार नाही, त्या पिशव्या नाल्यामध्ये जाऊन ती नाली भरणार नाही. त्यानंतर सांडपाण्याच्या वाटा मोकळ्या होतील. सांडपाण्याच्या वाटा मोकळ्या होतील म्हणजे काय होईल, त्या ज्या नालीमध्ये जातील पिशव्या प्लास्टिकच्या त्याच्यामुळे नाली तुंबणार नाही आणि पाणी व्यवस्थितपणे नालीचं वाहून जाईल. पहा, त्यानंतर शेतांची हानी होणार नाही. प्लास्टिक जर शेतामध्ये मिक्स झालं, प्लास्टिकचा पिशव्या प्लास्टिक शेतामध्ये मिक्स झालं तर काय होते, शेताची हानी म्हणजे शेतामध्ये नुकसान होत आहे. प्लास्टिकमुळे काय होते, शेतामध्ये पीक व्यवस्थित येत नाही. मग ते जर आपण प्लास्टिकचा वापर कमी केला तर शेताचं पण नुकसान होणार नाही, तसेच गुरे ढोरे मरणार नाही. आता प्लास्टिक खाऊन आपण पाठामध्ये पाहिलं, बाईची हरणी म्हैस प्लास्टिक खाऊन काय होते त्याचं मरण उडालेलं आहे म्हणजे त्याचा मृत्यू झाला. जर आपण प्लास्टिकचा वापर केला नाही तर प्राणी ते प्लास्टिक त्यांच्या खाण्यामध्ये एक कप बाहेर फेकून गेलं नाही, त्यामुळे प्राणी पण मरणार नाही. समुद्रातील जलचर जगती, समुद्रातील जलचरमध्ये समुद्र किनाऱ्यामध्ये काही प्राणी असतात त्यांचा पण काय होणार नाही, मृत्यू होणार नाही, रोगराई होणार नाही. प्लास्टिकमुळे जी रोगराई घाण पसरते ते पण आपल्याला त्याचं पण काय होईल, उच्चाटनमध्ये कमी होऊन जाईल. त्यानंतर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईल. आता प्लास्टिकचा वापर जर कमी झाला तर काय होईल, पर्यावरणाचं संतुलन व्यवस्थित राहील, पर्यावरण चांगल्या प्रकारे आरोग्यदायी राहील. पहा, यानंतर आणखी काही प्रश्न आहेत त्या पाठातले ते पाहणार आहोत आपण. भाषाभ्यास व व्याकरण. भाषाभ्यास व व्याकरण पहा, या धड्यावर आधारित काही, या धड्यामध्ये ग्रामीण भागातले भरपूर शब्द आलेले आहेत. पहा, प्रश्न क्रमांक 1, पुढील शब्द प्रमाण भाषेत लिहा. प्रमाण भाषेत म्हणजे शुद्ध भाषेमध्ये. आता या धड्यामध्ये वेगवेगळे शब्द आहेत, नाही, संध्या, त्याच्यासाठी, हाय, संसाराला, म्हणते, डोळ्यातून, वय, म्हणजे, माझी, एवढंच, तेव हे जे शब्द आपण पाठामध्ये व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण या शब्दांचा अर्थ आपण पाहिलेले आहेत. पहा, या शब्दांचे शुद्ध मराठी म्हणजे प्रमाण भाषेमध्ये शुद्ध मराठीचा अर्थ नाही. नाही या शब्दाचा अर्थ आहे नाही,
त्यानंतर संसार आला. संसार म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपण जगत असताना आपण घरामध्ये राहत असताना वेगवेगळ्या वस्तू खाण्यासाठी किंवा वापरण्यासाठी लागतात. भरपूर वस्तू आपण बाजारात विकत आणू शकतो. ते तो संसार असतो. त्याचा शुद्ध मराठीमध्ये काय आहे शब्द? संसार आला. त्यानंतर प्रश्न शब्द क्रमांक 3 आहे म्हणजी. म्हणजी म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ते म्हणजे काय असं त्या म्हणजी शब्दाचा अर्थ आहे म्हणजे. त्यानंतर संध्या. संध्या म्हणजे सगळ्या 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 किंवा आपण याला सर्व पण म्हणू शकतो संपूर्ण सर्व. त्यानंतर म्हणते. म्हणते शब्दाचा अर्थ आहे म्हणते. म्हणते हे ग्रामीण भाषेतले शब्द आहे सगळे. त्यानंतर माझी. माझी हरणी म्हैस आहे ना ते माझी हरणी म्हणजे इथं माझी शब्दाचा अर्थ आहे माझी. आपण माझं म्हणतो ते शब्द आहे का शब्दाचा अर्थ त्याच्यासाठी. त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी. त्यानंतर डोळ्यातून. डोळ्यातून या शब्दाचा अर्थ काय आहे डोळ्यातून. त्यानंतर पुढचा शब्द आहे एवढंच. एवढंच म्हणजे एवढेच. एवढंच म्हणजे काय एवढेच. त्यानंतर हाय. हाय म्हणजे आहे. वय. वय म्हणजे हो आणि तेव म्हणजे तो. हे जे शब्द आहेत या शब्दांचे अर्थ व्यवस्थित वाचायचे आणि नोटबुक मध्ये लिहायचे. पहा एवढा तो भाग झालेला आहे. या व्हिडिओ मध्ये जो काही भाग आपण स्वाध्यायाचा पाहिलेला आहे त्या स्वाध्यायाचं काय करायचं आहे पाठांतर करायचं वाचन करायचं आहे आणि आपल्या नोटबुक मध्ये सोडवायचं आहे. पहा या पाठातील राहिलेला स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.